आज तुम्ही बघताय हा कुलाबा डेपो आहे, आत्ताचा कुलाबा डेपो। या कुलाबा डेपोमध्ये बघा आपली हिरोईन चालली आहे BST, त्याच्यावरतीच आपला हा व्हिडिओ आहे। एक्झॅक्टली 148 वर्षापूर्वी या कुलाब्यावरनं पहिली आपली हिरोईन, ही जी दिसते ही हिरोईन, ही BST म्हणजे त्यावेळेची BST बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनीची बस कुलाबा ते पायधुनी व्हाया क्रॉफर्ड मार्केट धावली 148 वर्षापूर्वी 9 मे 1874 रोजी। आहे ना कमाल की बात मित्रांनो। आपण पहिल्या भागात पाहिलं की BST आपली हिरोईनला बॉम्बे कॉर्पोरेशन ताब्यात ठेवायचा प्रयत्न करते आणि वाद होतो, कोर्टात जातो आणि मग शेवटी 31 जुलै 1905 रोजी कोर्ट निर्णय देते की दोन्ही कंपन्यांचं मर्जर व्हावं। BTC अधिक BETC दोन्ही कंपनीचं मर्जर व्हावं आणि शेवटी होते BEST, दॅट इज। आता जसजशी मुंबईची लोकसंख्या वाढते आणि मग कॉर्पोरेशन ठरवते की आपला स्वतःचा प्लांट पण बनवावं म्हणून ती वाडीबंदर येते स्टीम जनरेशन प्लांट सुरू करते, परंतु तरी देखील कन्झम्पशन वाढत जातं आणि शेवटी 1916 कॉर्पोरेशन ठरवतं की वीज बनवण्याचा परवाना ती आपल्या टाटा ग्रुपला देते आणि मग टाटा ग्रुप त्यासाठी काही प्लांट देखील उभारते। आता जशी जशी मुंबईची लोकसंख्या वाढत जाते तर तशी ट्रामवरती गर्दी वाढत जाते आणि शेवटी 1920 पहिली डबल डेकर ट्राम सुरू केली जाते BST तर्फे। बघा पासून बॉम्बे कॉर्पोरेशन बेससाठी डिझेल ड्रिव्हन बस चालू करायच्या प्रयत्नात होते, पण त्यावेळी लंडनमध्ये ट्रामपेक्षा बसमध्ये जास्त ॲक्सिडेंट होत होते, कारण त्यावेळी गाडीचं पॉवर स्टेअरिंग टेक्निक यायचं होतं, RTOचे रूल बनायचे होते, ते RTOचे रूल आले, पॉवर स्टेअरिंग आलं आणि शेवटी 10 फेब्रुवारी 1926 भारतातली आणि मुंबईतली पहिली डिझेल ड्रिव्हन बस BST चालू केली अफगाण चर्च टू क्रॉफर्ड मार्केट। आणि ह्या कॉर्पोरेशनच्या निर्णयाविरुद्ध त्यावेळी टॅक्सी युनियन होती व काही प्रायव्हेट कार ओनर देखील होते, तरी देखील कॉर्पोरेशनने BST डिझेल ड्रिव्हन बस चालू ठेवली। आहे ना कमाल की बात। मी इकडे आलो आहे अफगाण चर्च। हा बघा हा अफगाण चर्च आहे आणि या अफगाण चर्चला एक अतिशय महत्त्व आहे आपल्या या स्टोरीमध्ये, कारण 15 जुलै 1926 रोजी या अफगाण चर्चवरनं पहिली डिझेल ड्रिव्हन मोटर बस BST चालवली आणि म्हणून ह्या जागेला महत्त्व आहे। आणि ही जी जागा आहे त्या जागेवरनं पहिली मुंबईतली आणि भारतातली पहिली डिझेल ड्रिव्हन मोटर बस धावली। आहे ना कमाल की बात। BST 6 लाख लोकांना आपली सेवा दिली आणि 1 वर्षानंतर हा आकडा 38 लाख झाला। त्यावेळी बसमधून प्रवास करणाऱ्यांना अप्पर मिडल क्लास म्हणायचे व ट्राममधून प्रवास करणाऱ्यांना गरीब असे म्हणायचे। तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता, मोठ्या यात्रा व धरणे रस्त्यावरती व्हायची, त्यामुळे BEST रस्त्यावरती अडथळे यायचे, त्यामुळे BEST प्रॉब्लेम्स आले। आणि त्याचवेळी 1930 ग्रेट डिप्रेशन जागतिक मंदी आल्यामुळे BEST आता नुकसानीच आली होती।
आणि त्यामुळे बेस्टने दोन निर्णय घेतले. एक म्हणजे तिकीट दर कमी केले व साऊथ मुंबई सोडून त्याने नॉर्थ मुंबई म्हणजे ग्रेटर मुंबई एरियाच्या बाहेर बांद्रा व सायनला काही प्रायव्हेट बसेस कंपन्या त्यांनी विकत घेतल्या आणि त्यामुळे BST परत प्रॉफिटमध्ये यायला लागली. आणि त्यातोळी त्याने अजून एक BST ने निर्णय घेतला, बस डिझेल बस डबल डेकर सुरुवात केली 1936 आणि ती ही बस डबल डेकर बस पुष्कळ पॉप्युलर झाली. आणि ज्यावेळी आत्ता हे 10 वर्षापूर्वी ज्यावेळी बेस्टने ही डबल डेकर बंद करायचा प्रयत्न केला त्यावेळी काही लोक रस्त्यावरचे आले आणि बेस्टने परत ही डबल डेकर बस सुरू केली. आहे ना लोकांचं प्रेम बेस्टवरती, आहे ना कमाल. 1951 बेस्टने ट्राम ज्या पूर्वी AC कॉरिडोरी चालत होत्या त्या त्यांनी DCV केल्या, कारण ट्रॅक्शन त्यामध्ये कमी होतं आणि एफिशियन्सी वाढली. 1963 काही प्रायव्हेट बस कंपन्यांनी बेस्टला आणि कॉर्पोरेशनला वरती दावा केला की बेस्ट मनोबोली करते, दादागिरी करते. आणि शेवटी 1964 सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की ग्रेटर मुंबईमध्ये BST चीच मोनोपोली चालेल, म्हणजे फक्त BST च्याच बसेस चालतील. या तऱ्हेने बेस्टचा आणि मुंबई पालिकेचा विजय झाला आणि ती बॉस झाली. शेवटी बॉस झाली बेस्टचा. आधुनिकतेवरती आणि टेक्नॉलॉजीवरती सतत भार होता. 1974 बेस्टने बिलं, इलेक्ट्रिक बिलं जी अगोदर मॅन्युअल होती ती त्यांनी कम्प्युटराईज केली. ही देखील भारतातली पहिली कम्प्युटराईज बिलं होती. 1994 इलेक्ट्रिक मीटर जी अगोदर इलेक्ट्रिक होती ती बेस्टने इलेक्ट्रॉनिक केली, ज्याच्यामुळे बिलामध्ये जी भरपूर चुका होत होत्या त्या कमी झाल्या. आणि आता तर पहाही इलेक्ट्रिक डबल डेकर बस पूर्ण सुविधा सकट आहे, छान आहे, ही नवीन येत आहे आणि म्हणून ही बेस्ट आहे. कारण ही बेस्ट सतत बदलत जाते, काळानुसार आपल्यामध्ये बदल करते. म्हणून BST म्हणजे बेस्ट सतत 148 वर्ष आहे ना कमाल की बात. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र व नातेवाईकांना शेअर करा. माझा चॅनलचं नाव आहे C4 Cheers Up. माझे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, C4 Cheers Up. Cheers Up.